खातूर मातूर करण्यात लोकांच्या मृत्यू बद्दल कुठलीही खंत नसलेली बेशरम माणसं आहेत. त्यांच्या भावना मेलेल्या आहेत, त्यांचं हृदय खिजलेलं आहे. 17 माणसं एका दिवसात मरणं हे कुठल्याही शहाण्या समजूतदार माणसाला न पटणारी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्री खर तर अतिशय संवेदनशील आहेत, पण माहीत नाही काय झालंय. रस्त्यावर खड्डे पडत आहेत, कुठेतरी डिव्हायडर टाकले जात आहेत. 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज 17 जणांचा मृत्यू या ठिकाणी आहे. तुम्ही भेट दिल्यानंतर प्रशासनाला, मी म्हणजे काय, इथला शासनातला कोणी नाही माझ्या दृष्टीने, तर हे मृत्यू याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनावर, महापालिका प्रशासनावर जाते. खरं तर एव्हाना आयुक्तांनी इथे यायला पाहिजे होतं, पालकमंत्री इथे यायला पाहिजे होते. कोणाला जबाबदारीची जाणीवच नाही आहे. खातूर मातूर करण्यात लोकांच्या मृत्यू बद्दल कुठलीही खंत नसलेली बेशरम माणसं आहेत. त्यांच्या भावना मेलेल्या आहेत, त्यांचं हृदय खिजलेलं आहे. 17 माणसं एका दिवसात मरणं हे कुठल्याही शहाण्या समजूतदार माणसाला न पटणारी गोष्ट आहे. साहेब, ज्यावेळी ह्या घटना घडली, आता 18 आकडा झालेला आहे. जे डीन आहे, डीन त्यांच्याशी आम्ही विचारलं की नेमके ते जे वारले त्यांचं वय काय किंवा महिला पुरुष, माझं असं आकडेवारी पण त्यांच्याकडे नाही, काहीच त्यांच्याकडे नसतं. मी म्हणजे आता मी काही बोलत नाही, पण म्युन्सिपाल्टीनी जे मेले आहेत त्यांना प्रत्येकाला 50-50 लाख रुपये द्यायला हवेत. हे सगळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत आणि महापालिकेने याची जबाबदारी स्वीकारायला. एक मुलगी होती 6 वर्षाची, ती स्पेशल चाइल्ड होती, तिला सलाईन लावली म्हणून सेप्टिक झालं आणि 15 दिवस ऍडमिट होती घरी. म्हणजे तुम्ही विचार करा की आधुनिक मेडिकल सायन्सेस मध्ये जर सलाईन लावलं म्हणून सेप्टिक होत असेल, तर याचा अर्थ इथे अनहायजेनिक किती आहे सगळ्या गोष्टी, हे स्पष्ट होतं. बिचारी 6 वर्षाची मुलगी, तिच्या आई वडिलांनी तिला सांभाळून वाढवलं. स्पेशल चाइल्ड म्हणजे तर अजून सांभाळून वागवलं असेल. आज तिच्या आई वडिलांवरती काय काय परिस्थिती असेल तिच्या आई वडिलांची. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये भोजवारा उडालेला आहे आरोग्याचा. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्री खरं तर अतिशय संवेदनशील आहेत, पण माहीत नाही काय झालंय. रस्त्यावर खड्डे पडत आहेत, कुठेतरी डिव्हायडर टाकले जात आहेत, मोठे मोठे हॉस्पिटलचे प्लॉट श्रीमंत लोकांना दिलं जात आहे. हे सगळं बघितल्यानंतर वाईट वाटतो. गरिबांचं ठाणं आहे, कामगारांचं ठाणं आहे. एक मिनिट, भूमिका काय असेल या सगळ्या भोंगळ कारभारामध्ये मदत दिली द्यावी ही आपली मागणी रास्त आहे. पण जे अधीक्षक त्यांना काय लाज नाही ना, त्यांच्यावर कारवाई वगैरे कुठली, त्यांना लाजच नाहीये. आणि महापालिका प्रशासन काही करणार पण नाहीये, काही करणार नाही. राजाश्रय दिला की असं घडत असतं. जोपर्यंत राज्याची स्टेट, ज्याला आम्ही स्टेट म्हणतो, द स्टाफ डझंट फिअर द स्टेट, म्हणजे जर ते घाबरणारच नसतील तर ते असेच वागतील. हाकलून द्या, हाकलून विलंबन विलंबला पार्श्वभागावर एक लाद घाला, हाकलून द्या. 17 मृत्यू म्हणजे काय मस्करी समजता काय? त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या क्षणी खाजगी रुग्णालयात दाखल केलेले असतील किंवा एखादा सर्पदंश झालेला असेल, अपघातामध्ये सिरियस आलेली व्यक्ती असेल, वयोवृद्ध आहेत, अशी शेवटची आली ती आकडे. मला या 18 मृत्यूमध्ये अपघातात झालेला अपघात झालाय असा एक तरी माणूस आहे का? त्यांचं मला दाखवावं त्यांनी अपघात झालेला माणूस इथे आलाय. खोटारडे नालायक बेशरम माणसं आहेत, यांना जनाचीही नाही आणि मनाचीही लाज नाही. यांच्या घरातला आणा असा माणूस कधी गेला ना, मग त्यांना हे दुःख काय असतं हे बरोबर सांगा. हिंदी में जानना चाहेंगे.